केले सर। हाँ यस बघ, मला असे अटेंडन्स कोण देणारे कोण कोण राहिले सांगा. प्रगती मोरे, वैष्णवी आवसे, मोरे, एक मिनिट. हा, ऋषिकेश मोरे, मारुती कसबे, गायकवाड प्रतीक, बगले राहुल, एक एक नाव सांगा. प्रगती मोरे झाल्यानंतर ऋषिकेश मोरे, गाडगे यश, समय गाडगे यश, मारुती कसबे, हेनरीज करा, वैष्णवी आवसेकर, गायकवाड प्रतीक, कसबे मारुती आहे. प्रेझेंट दिले ना, दिलं नाही ना. नाही सर, नाव नव्हतं माझं. पाटील रणजित आहे का? पाटील रणजित आहे का? अब्सेंट आहे. मगाशी तर दिलं होतं त्याने प्रेझेंट. एक मिनिट, पाटील रणजित मगाशी प्रेझेंट दिले, प्रेझेंट दिल्यानंतर परत लेफ्ट झाले. पाटील रणजित हाय, जॉइनिंग हाय, पण ते प्रेझेंट देईन. जॉइनिंग हाय रणजित, हाय का रे रणजित, आवश्यकर वैष्णवी का? हो सर. आज फॉर्म भरायचा सगळ्यांनी. अजून कोण राहिले का? बघा, कसबे झाले, गायकवाड प्रेझेंट आहे, त्यानंतर मोरे ऋषिकेश आहे, आवश्यकर आहे, अजून कोण राहिले, सुतार आहेत. फास्ट या विचार, आता प्रेझेंट, आता कॉल करायचा मला सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी ऍबसेंट आहेत. गाडगे सर, गाडगे यश, गाडी आहे. म्हणजे मग प्रेझेंट दिलं नाही तो, है अब्सेंट पडलाय तुझा इथं. झालं का? अजून कोण आहे सर? रणजित पाटील.
रणजित पाटील आता आलेगा तू कुठे गेला मग असे हा चालू करून ठेवलं होतं गणेश मोबाईल ठीक आहे असं दे आता लेक्चर स्टार्ट करूया होय हॅलो सर आवाज येत नाही एक दोन मिनिटात स्टार्ट करतो काल होमवर्क दिलं होतं चार एक्झाम्पल राहिलेले त्यातलं पीडीएफ फाईल मला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सांगितलं होतं केलं का सगळ्यांनी ओके सगळ्यांचा आन्सर आले बरोबर अथरू पाटील सांगा पहिला आन्सर काय होतं पहिलाच आन्सर काय आले आलेले कुठं आहे का अथरू पाटील अब्सेंट लावतो बघा ज्यांनी जरा रिस्पॉन्स देत नाही ते आता अब्सेंट लावतो त्यांचा आता जयराज माने देशमुख सत्करू पाटील अब्सेंट लावून आणि असं चालू करून ठेवायचं नाही मोबाईल जयराज माने आहे का येस सर हा काय येतो आन्सर पहिला यायचा आन्सर काढायचा आहे सांगा लवकर बॅक कॅमेरा चालू करून एक्झाम्पल दाखवा मला फास्ट लवकर नुसतं टाइमपास साठी लेक्चर करायचं नाही लक्षात ठेवा सगळ्यांनी
ज्यांनी ज्याने आज काय दाखवत नाही त्यांना सगळे आज होमवर्क केलं नाही त्यांना सगळ्यांचा अपसेंट लावतोय आणि घरी फोन करतोय तुम्हाला सांगतो बरोबर सगळ्यांना. आदित्य कोष्टी अपसेंट होते सर काल. नंतर विचारायचं ना काय झालेलं आहे काय नाही लेक्चर मध्ये. काय लेक्चर सांगितलं होतं ना अपसेंट जर राहिलं तर संध्याकाळी त्याचं सगळे फॉलोअप घ्यायचं आज दिवसभर काय झालंय काय नाही बघून घ्यायचं ना कुणाकडून तरी ऐकून घ्यायचं विचारायचं. तर मला विचारायचं सर आज काय झालंय मी नव्हतं लेक्चरला वगैरे कोण मी विचारू का तुला काय अपसेंट होतं सांग का सगळे काय काय झालंय आज सगळे मी सांगू का डेली तुला फोन करून. मारुती कसबे सर हा सॉल्व केलं एक्झाम्पल अब्सेंट होतो तू पण अब्सेंट होता मग अब्सेंट राहायचं ना कशाला जॉईन केलं मग सांगायचं नाही कोण सांगणार ते फोन करून आधी. ठीक आहे सर पुढचे म्हणजे नेक्स्ट टाइम. पीके कोण आहे पीके आता नाव पीके नाव टाकलेलं कोण आहे ते प्रणाली चव्हाण प्रणाली प्रत्येक गायकवाड फास्ट मुस्कान शेख आवाज येतोय ना मला सगळ्यांना. हो सर येतोय. येस सर येस सर प्रेझेंट हाय म्हणल्यावर येत आवाज तर यायला पाहिजे ना काय कोणी स्टँडच बसलेलं आहे. पूनम मामाने ऋतुजा दिंगे येस सर सॉल्व केलं का एक्झाम्पल. नाही सर मी काल अब्सेंट होते. काल अब्सेंट होत साक्षी मिसाळ येस सर सॉल्व केलं तुम्ही. हो सर साक्षी बिंगरे येस सर एक्झाम्पल सॉल्व केलं का. हो सर काय पहिला आन्सर आहे जा एक्स इक्वल टू थ्री. एक्स इक्वल टू थ्री येतंय बरोबर सॉल्व केले ना. हो श्रुती कोळेकर श्रुती आहेत का सानिका लिगाडे येस सर एक्झाम्पल सॉल्व केलं का. येस सर काय तो
चौथा आहे 12 एक्झाम्पलचा -42 Yes, sir. -22 येते का 42 येते आंसर -42 -22 येते सर -22 आंसर आलं पाहिजे 42 चेक करा अजून एकदा ओके सर नंबर आता बदलिंगे आता आज एक दिवस तुम्हाला चॅलेंज देते उद्यापासून जर होमवर्क नाही केले डायरेक्ट रिमूव्ह करतो मी लेक्चर मधलं लक्ष ठेवा पुढच्या लेक्चरला बसू देणार नाही आणि बाकीचं या दिवसभरचं लेक्चर पण करू देणार नाही तुम्हाला लक्षात ठेवा जरी होमवर्क जर नाही केले तर चुकू दे पण होमवर्कला कंपल्सरी करायचं सगळ्यांनी प्रॅक्टिस मला दिसायला पाहिजे तुम्ही प्रयत्न केलेला सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला मला दिसायला पाहिजे नाही आलं तरी चालते आन्सर बरोबर पण सॉल्व्ह केलेला तुम्ही दिसायला पाहिजे ठीक आहे आलंय लक्षात सगळ्यांना यस सर ओके नेक्स्ट आपण स्टार्ट करूया त्याचा एक अजून एक दोन तीन एक्झाम्पल घेऊया आज उद्या आपण नवीन पॉईंट स्टार्ट करूया नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या सॉल्व डिटरमिनेंट ऑफ 1-2, 4 1xx² 4, 6, 9 is equal to 3, 6, -2, -4 हा एक एक्झाम्पल दिले आपल्याला डिटर्मिनंटचे इक्वेशन दिले त्याच्यावर आपल्याला हे सॉल्व्ह करायचं डिटर्मिनंट इक्वेशन सॉल्व्ह करायचंय सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचं एक्स व्हॅल्यू येतं आपल्याला फाइंड आउट करायचंय ओके सॉल्व्ह करता येते सगळ्यांना बघा अजून एकदा मी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय मग अजून नेक्स्ट एक्झाम्पल तुम्हाला देतोय तुम्ही सॉल्व्ह करायचं काय करायचं सगळ्यांना माहिती येतं आता बरोबर आहे आता सॉल्व्ह म्हणले की दिलेलं डिटर्मिनंटचं इक्वेशन लिहून घ्यायचंय ते सिम्पल आहे आता काय करायचं दोन्ही साईड आपल्याला काय करायचंय डिटर्मिनंट फाइंड करत जायचंय बरोबर फाइंड आउट करायचंय दोन्ही साईड डिटर्मिनंट दिलेलं आहे राईट हँड साईडला तर काय आपल्याला 2/2 चा डिटर्मिनंट आहे त्यामुळे तर डायरेक्ट आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्याचा आन्सर काढू शकतोय पण लेफ्ट हँड साईडला काय तिथं तिथं 3/3 चा डिटर्मिनंट आहे त्यामुळे आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं माहिती आहे सगळ्यांना सॉल्व्ह करूया त्याचा आधी तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे साईन माहिती पाहिजे प्लस मायनस प्लस असते ठीक आहे बघा फर्स्ट एलिमेंट सिलेक्ट करायचा आपल्याला +1 हा फर्स्ट एलिमेंट सिलेक्ट करायचा आपल्याला +1 सिलेक्ट करा रिमेनिंग एलिमेंट काय करायचं डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं नेक्स्ट काय करायचंय -2 सिलेक्ट करायचंय आधी वर मायनस आहे तिथं -2 घ्यायचं सॉरी मायनस साईन घ्यायचा नंतर -2 त्याचा नंबर घ्यायचा ठीक आहे त्यानंतर त्याचा करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम ड्रॉप करायचा रिमेनिंग एलिमेंट डिटर्मिनंट फॉर्ममध्ये लिहून घ्यायचा नेक्स्ट शेवटी काय येतंय +4 आहे +4 घेतल्यानंतर त्याचा रिमेनिंग एलिमेंट काय करायचं लिहून घ्यायचं तिकडे बघा आता कुठल्या कुठल्या एलिमेंट राहतोय मी सांगतोय बघा आता काय करायचं आपल्याला इथं फर्स्ट एलिमेंट सिलेक्ट केलं आपण फर्स्ट एलिमेंट सिलेक्ट केल्यानंतर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम आपल्याला काय करायचं दोन्ही ड्रॉप होतो तिथं काय आलंय कुठल्या कुठल्या एलिमेंट येतं X square, 6 and 9 राहतोय ठीक आहे नेक्स्ट कुठला आता सेकंड एलिमेंट घेतले आपण -2 सिलेक्ट केले तिथं -2 सिलेक्ट केल्यानंतर काय होतोय इथं सेकंड कॉलम ड्रॉप होतोय आणि फर्स्ट रो ड्रॉप होतोय राहिलेले एलिमेंट कुठले येतोय 4 and 9 ठीक आहे प्लस 4 × थर्ड एलिमेंट सिलेक्ट केले आपण इथं थर्ड एलिमेंट सिलेक्ट केल्यानंतर कुठलं ड्रॉप होतंय 1 थर्ड कॉलम आणि फर्स्ट कॉलम आणि थर्ड रो
3 × -4 = -12 - -2 × 6 = -12 ठीक है। आता नेक्स्ट बघा काय होतं, दिस इम्प्लाइज आता डिटरमिनेंट सॉल्व करायचा आपल्याला, बरोबर आहे। डिटरमिनेंट कसं सॉल्व करतो आपण, प्लस वन ऍज इट इज ठेवायचा, वन ऍज इट इज येणार आणि ब्रॅकेट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या ह्या दोन्हीचं। 9x - 6x² ठीक आहे। त्यानंतर ह्या -×- काय होतं इथं, प्लस टू ब्रॅकेट मध्ये काय होतो, ह्या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 9×-4x² ठीक आहे। प्लस 4×, ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय -4x = काय येतोय, -12 आहे, या दोन्ही -×- प्लस होतोय, -12 + 4 = 0 होतं, बरोबर। इजिक्वल टू काय आला इथं, 0 येतोय। काय करा बघा, इथं कॉलम सॉल्व करायचं आपल्याला, नेक्स्ट स्टेप सॉल्व करायचंय, 9x - x² आपल्याला एकत्र करता येत नाही, त्यामुळे 1 ने काय करा, हा ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा, कॉमन टर्म ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करायचं, इथं पण कॉमन टर्म ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा, इथं पण काय करा, कॉमन टर्म ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा, ठीक आहे। काय येतं बघा, 1×9x काय होतोय, 9x - 1×6x² येतो, ऍज इट इज राहतोय, दॅट इज 9x - 6x² राहिलं तिथं। पहिला स्टेप मधलं काय गेलंय, 9x - 6x² ऍज इट इज राहतोय। नेक्स्ट हा +2 ने काय करा, ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करायचा, +2×ब्रॅकेट मल्टिप्लाय करा, 2×9 = 18 - 2×4x² = 8x² येतो, ठीक आहे। 18 - 8x² येतो, ठीक आहे। सेकंड टर्म मध्ये देता, नेक्स्ट काय करायचंय, आता +4 ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा, 4×6 इथं बघा, 24 - 4×4x काय होतो इथं, 16x येतो, काय राहत इथं, +24 - 16x = 0 आलंय इथपर्यंत सगळ्यांना, समजलंय का? नेक्स्ट काय करायचंय, आता कॉमन टर्म म्हणजे सेम टर्म काय करायचं, एकत्र करायचंय, आता बघा -6x² आणि -8x² एकत्र येते, ठीक आहे। हा कॉमन टर्म बघायचं दोन्ही, इथं एक इथे कॉमन टर्म आहे, -6x² - 8x² दोन्ही मिळून किती होते, -14x -14x² येते, ठीक आहे। नेक्स्ट आता सेम टर्म दुसरं कुठलं येतोय, एक्स टर्म बघा, इथे एक टर्म आहे आणि थर्ड टर्म -16x एक आहे, किती येतोय याचा दोन्ही मिळून, 9x - 16x -7x -7x येतो, ठीक आहे। नेक्स्ट काय राहतोय, आता कॉन्स्टंट टर्म काय राहिले बघा, कॉन्स्टंट टर्म एकत्र करा, 18 इथे एक येते, नाही तर 24 आहे, +18 + 24 + 42
प्लस 42 येतो ठीक आहे इज इक्वल टू 0. आता मला सांगा ह्यातलं कॉमन काय करता येते आपल्याला. एक क्वाड्रंट इक्वेशन मिळाले आपल्याला इथं. हा काय एक क्वाड्रंट इक्वेशन आहे. हा क्वाड्रंट इक्वेशन मध्ये आपल्याला काय करायचंय काहीतरी कॉमन करता येते आपल्याला. काय करता येते सांगू शकता का कोणी? 7 कॉमन करता येते. प्रत्येक प्रत्येक टर्म मध्ये इथं 7 आहे. बघा 7 टर्म आपण काय करू शकतोय. इथं 14 मध्ये 7 आहेत. इथं ऑलरेडी 7 आहे आणि 42 मध्ये पण काय असणार आहे इथं 7 असणार आहे. त्यामुळे काय करू शकतो आपण इथं 7 कॉमन काढू शकतोय. त्याचबरोबर ते एक्स स्क्वेअरचे कोएफिशियंट मायनस असल्यामुळे काय करू आपण मायनस 7 कॉमन काढूया. बाहेर काय काढायचं बाहेर कॉमन मायनस 7 काय करू मायनस 7 कॉमन काढू ठीक आहे. मायनस 7 कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेट मध्ये काय राहतो बघा. मायनस तर ऑलरेडी बाहेर आलाय. त्याचा 14 मायनस 7 बाहेर गेले की 2x² येतो ठीक आहे. 14 आपण 2 × 7 लिहू शकतोय. त्यामुळे तिथं 7 बाहेर गेले की 2 राहतोय. तिथं मायनस ऑलरेडी बाहेर गेले. इथलं मायनस 7 बाहेर गेले राहतो काय तिथं प्लस एक्स राहतोय. बरोबर आहे. इथलं प्लस मला मायनस बाहेर गेले मग इथं काय चेंज होणार मायनस येणार. मायनस आपण कॉमन काढले कॉमन काढले की ब्रॅकेट मध्ये सगळी साईन चेंज होतोय. मायनस किती येतोय 6 इज इक्वल टू काय झालं इथं 0 झालं. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? आता हा मायनस 7 आहे ना. आपण जर समजा राईट हँड साइड ला घेतले इथं दोन्ही मध्ये काय असणार आहे इथं गुणाकार आहे. बरोबर आहे. गुणाकार असल्यामुळे मायनस 7 जर आपण राईट हँड साइड ला घेतले ते डिव्हिजन मध्ये जातोय भाकर मध्ये जातोय. भाकर मध्ये गेले की 0 × -7 येतोय. 0 × -7 म्हणजे काय येतोय 0 होतोय. त्यामुळे इथं काय बघा राहतो काय इथं तर मायनस 7 जर आपण राईट हँड साइड ला घेतलो की 0 होतोय. 0 × 7 म्हणजे काय येतोय असं येतं इकडे पुढे राईट हँड साइड आलं की 0 × -7 येतोय. 0 × -7 म्हणजे काय असतं 0 येतोय ठीक आहे. आलं का लक्षात? मी डायरेक्ट इथं 0 लिहितो बघा. फेरपूर राहतो काय तिथं 2x² + x - 6 = 0 हा एक आपल्याला इक्वेशन मिळतोय. त्या इक्वेशन आपल्याला काय करायचं इथं फॅक्टरायझेशन करायचंय. कसं करायचं बघा 2x² + 6x - 6 सॉरी 2x² - x + 6 = 0 फर्स्ट इक्वेशन आहे ना 2x² + x - 6 आहे. आता फॅक्टरायझेशन कसं करायचं कोणाला सांगता येते? फॅक्टरायझेशन करायचं ना. अजून एक रूल तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. x² कोएफिशियंट जर 1 असेल मग आपल्याला काय प्रॉब्लेम होत नाही. x² कोएफिशियंट जर 1 पेक्षा जास्त मोठा असेल तर त्यावेळी आपल्याला काय करायचंय. x² कोएफिशियंट असते ना ते कॉन्स्टंट बरोबर आपल्याला इथं गुणाकार करायचंय. कॉन्स्टंट बरोबर काय करायचंय गुणाकार करायचंय. बघा हा कॉन्स्टंट टर्म बरोबर आपल्याला ही करायचंय गुणाकार करायचा. हा 2 आणि हा -6 ला गुणाकार करायचा किती येते -12 येतोय. आपल्याला असा नंबर हुडकायचा की त्या दोन्हीचा गुणाकार -12 यायला पाहिजे. हा दोन नंबर तिथला आपण जे स्प्लिट करतो ना ते स्प्लिट करण्याची आपल्याला मिळणार आहेत नंबर. त्या दोन नंबर काय असायला पाहिजे त्या दोन्हीचा गुणाकार -12 यायला पाहिजे. बरोबर आहे. लक्ष देता सगळ्यांना. आणि ऍडिशन करा किंवा सबस्ट्रॅक्शन करा प्लस एक्स यायला पाहिजे. असले कुठला दोन नंबर आहेत +4 आणि -3 बघा +4 आपण घेऊ शकतो इथं. बरोबर आहे. +4 आणि -3 त्या दोन्हीचा गुणाकार करून बघा किती येतोय 4 × -3 - 12 येतोय. आणि +4 मधलं -3 गेलं की 1x राहतोय. 4x - 3x म्हणजे +x राहतोय. म्हणजे आपण हा 4 आणि -3 नंबर दोन्ही घेऊ शकतोय ठीक आहे. आलंय लक्षात सगळ्यांना? येस सर. असं एक्स कोएफिशियंट जर येतं 1 पेक्षा मोठा असेल मग त्यावेळी काय करा हा 2 ला
एक्स कोएफिशिएंट बरोबर काय करायचं, कॉन्स्टंट गुणाकार करायचा, मी काय येतो बघायचं, आल्यानंतर त्या दोन्हीचा गुणाकार तेवढं आपल्याला त्या दोन नंबरचा गुणाकार आला पाहिजे, ह्या दोन्हीचा तेवढा गुणाकार आला पाहिजे. ठीक आहे, बघा आता काय येतं ह्याचा मधला टर्म स्प्लिट करा, काय येतो इथं 2x² + 4x - 3x - 6 = 0. मिडल टर्म काय केले आपण, स्प्लिट केले, एक्स ला एक्स जागी आपण काय केले इथं 4x - 3x लिहिलेलं आहे. आता काय करा, फर्स्ट टू टर्म मधलं जे कॉमन निघतं बघा, आणि सेकंड मधले कॉमन काढायचं आपल्याला. पहिला दोन टर्म मधले काय कॉमन काढायचं, 2x कॉमन काढा, ब्रेकेट मध्ये काय राहतो बघा, ऑलरेडी एक एक्स राहतो तिथं. ठीक आहे, एक्स प्लस टू राहतो. नेक्स्ट मधलं काय कॉमन काढायचं, -3 कॉमन काढायचं, -3 कॉमन काढल्यानंतर ब्रेकेट मध्ये राहते एक्स प्लस टू राहते. मायनस कॉमन काढला की ब्रेकेट मध्ये सगळे साइन चेंज होत असते. आता सिक्स ला आपण काय करू शकतोय, -6 ला -3 लिहू शकतोय आपण तिथं. ठीक आहे, सिक्स ला -3 - -2 लिहू शकतो आपण, -3 प्लस होतोय परत इथं. त्यामुळं -3 जर आपण कॉमन काढला की ब्रेकेट मध्ये राहतो इथं x + 2 राहतो. आता ह्या दोन्ही मध्ये काय कॉमन आहे, x + 2 कॉमन आहे. बघा x + 2 लिहा, दुसऱ्या ब्रेकेट मध्ये काय राहतोय, x + 2 कॉमन काढा. x + 2 आपण जर कॉमन काढले, दुसऱ्या ब्रेकेट मध्ये काय राहतोय, 2x - 3. = 0 येतो. एक तरी x + 2 = 0 असायला पाहिजे, दुसरा और 2x - 3 = 0 असायला पाहिजे. दोन्ही पैकी कुठला तरी एक 0 असेल तर आपल्याला = 0 येतोय. ठीक आहे, दॅट इज +2 काय करा, राईट हँड साईडला घ्या, -2 होतोय, आणि दुसरा इकडं 2x = काय येतोय, +3 येतोय. ठीक आहे, +3 येते. त्यानंतर काय करा, हे तर आपल्याला ऑलरेडी मिळाले इथं आन्सर, इकडचं आन्सर मिळाले, इकडचं अजून एक स्टेप वाढतोय. आता x = काय करा, 2 काय करा, राईट हँड साईड घ्यायचं, डिनोमिनेटर जातो, इथलं 2 आहे ना, 2 काय जातो इथं, राईट हँड साईड गेले की डिनोमिनेटर जातो, मल्टिप्लिकेशन मध्ये येते 2. ठीक आहे, 2 काय होतोय, इकडे राईट हँड साईडला येतोय, मग डिव्हिजन मध्ये जातोय, मग इथं x = काय येतोय, 3/2. शेवटी आन्सर येतो. मागचं लिहायचं राहिलंय. आता एक्झाम्पल लिहून घ्या सगळ्यांनी फास्ट, थोडं 2 मिनिटात एक्झाम्पल लिहून घ्यायचंय. हे झालंय सर, बाकीच्यांचं आलंय, झालंय का सगळ्यांचं? येस सर, येस सर, येस सर, येस सर, झालंय सर. पुढचं पण हे पण झालंय सर. सर तुम्हाला समजलं नाही एवढं, रिपीट करता का? समजलं नाही तर. हा 9x - 6x. येस सर. इथलं 9x - 6x² कसं आलं,
हा सर हे समजलं नाही. ओके आता हे तर बॅकचं पेज मध्ये समजले तुम्हाला घेतलं. हो सर समजले. हो घेतलं बघा हे तर 9x-x² आहे बघा इथं हा टर्म बघा इथं. हा हे समजले त्या पुढच्या पेज वरच नाही समजलं सर. तेच घे हेतून आपण जातोय काय पुढच्या पेजला बघा इथं इथं वन बाहेर आहे बघा. हा वन ने काय करायचं आपल्याला इथं ब्रॅकेट मध्ये मल्टीप्लाय करायचं. वन इंटू 9x काय येतोय 9x. वन इंटू 6x² येते दॅट इज 9x-6x² आले. तीच लिहिले बघा आपण इथं 9x-6x² मिळाले इथं. हा पहिला टर्म झाला इथं येतो लक्षात. हो हा झाले पहिला ब्रॅकेटचा 9x-6x² झाले. आता दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बघायचं काय बघा दुसरं काय येतं तिथं दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये बघायचं प्लस टू बाहेर आहे कॉमन मध्ये येतं मग ती प्लस टू ने काय करायचं ब्रॅकेट मध्ये मल्टीप्लाय करायचं. 2 × 9 किती 18 प्लस 18 − 2 × 4 मल्टीप्लाय करा 8 येते बरोबर आहे. 18 − 8x² येतो इथं लिहिले बघा पुढं 18 − 8x² लिहिले तिथं इथं बघा पुढचा 18 − 8x² झाले सेकंड कॉलम सेकंड याचा ब्रॅकेट मधले. आता नेक्स्ट काय करायचं थर्ड ब्रॅकेट मध्ये मल्टीप्लाय करायचं. थर्ड ब्रॅकेट मध्ये काय येतं बघा थर्ड ब्रॅकेट येतं बघा येत आहेत बघा 4 × ब्रॅकेट मध्ये 6 − 4x आहे मग त्याला प्लस 4 ने काय करा ब्रॅकेट मध्ये मल्टीप्लाय करा. 4 × 6 किती 24 बरोबर आहे. −4 × 4 येत किती 16. हा दोन्हीला आपल्याला काय करायचंय हा प्लस 4 ने मल्टीप्लाय करायचा दोन्हीला. पहिल्यांदा 6 ने मल्टीप्लाय करा नंतर 4 ला मल्टीप्लाय करा मग ते आपल्याला पुढे लिहायचं तिथं आल्या लक्षात बघा 24 − 16x येतोय इज इक्वल टू −12 + 12 होतो 0 होतोय. पुढचा इक्वल टू पुढचं काय होतं सगळं इथं 0 होतं बघा याचा इज इक्वल दोन्ही 0 होतं इथं −12 येतोय आणि पुढे +12 येतोय. एक प्लस आणि एक मायनस जर सेम नंबर असेल त्याचं व्हॅल्यू 0 होतोय. आलंय लक्षात. त्याचा पुढे काय करा आणि त्यानंतर काय करायचं सेम टर्म एकत्र करायचं. तर बघा 6x² आणि 8x² एकच सारखीच टर्म्स आहेत त्याला काय करा बेरीज करा किंवा वजा करा. इथं −6 आणि −8 आहे दोन्ही मायनस असल्यामुळे काय करू शकतो इथं आपण बेरीज करू शकतोय 14 येतोय आणि मायनस साईन ठेवायचं आपल्याला इथं −14x² येते आणि परत 9x-16x आहे त्याचा वजा केलं की −7x मिळतो आपल्याला आणि 18 + 24 किती आहे 42 येते. त्यानंतर काय करा −7 कॉमन काढता येते आपल्याला प्रत्येक टर्म मध्ये −7 आहेत आपल्याला ते काढता येतो कॉमन. तो कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेट मध्ये राहतोय 2x² + x − 6 राहतो इज इक्वल टू 0. पण −7 ला आपण राईट हँड साईड घ्यायला की डिवायडेड बाय −7 होतो डिवायडेड −7 म्हणलं की ह्या दोन्हीचं व्हॅल्यू 0 येतोय. इथं 0 लिहिलं बघा राहतो काय आपल्याला इक्वेशन 2x² + x − 6 = 0 हा इक्वेशन मिळाले. त्यानंतर काय करायचं त्या इक्वेशनचं फॅक्टरायझिंग करायचं. फॅक्टरायझिंग करायचंय दॅट इज अवयव काढायचा आपल्याला मिडल टर्म स्प्लिट करायचंय. असं स्प्लिट करायचंय की ह्या दोन्हीचा गुणाकार तेवढं त्याचा गुणाकार असायला पाहिजे. हा 2 आणि −6 गुणाकार किती आहे ना तेवढा गुणाकार त्या दोन नंबरचा असायला पाहिजे तेवढं लक्षात ठेवायचं. आणि मिडल टर्म कसं आहे ना ती प्लस एक्स मिडल टर्मचं जी व्हॅल्यू असतं तेवढं व्हॅल्यू तिथं मिळालं पाहिजे आपल्याला. ठीक आहे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करा त्याचं +1 इथं मध्ये यायला पाहिजे इथं +x यायला पाहिजे. तसे दोन नंबर बघायचं आपल्याला. त्यानंतर काय करा स्प्लिट करा मिडल टर्म. मिडल टर्म स्प्लिट केल्यानंतर पहिल्या दोन टर्म मधला जे कॉमन काढता येते ती बाहेर काढा सेकंड टर्म मधलं पण कॉमन काढायचं. कॉमन काढताना बघायचं ब्रॅकेट मध्ये जे राहतोय ना तिथं पण जे x + 2 आहे ते दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पण तेवढंच यायला पाहिजे लक्षात ठेवा. पहिल्या ब्रॅकेट मध्ये x + 2 जर आले दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पण x + 2 येतोय. त्यानंतर नेक्स्ट स्टेपला काय करा x + 2 कॉमन काढा दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये तिथं 2x राहतोय आणि इथं −3 राहतोय दॅट इज त्या दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या 2x − 3. x + 2 एक ब्रॅकेट मध्ये येतोय दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये राहतोय 2x − 3 राहतोय आणि त्या दोन्ही एक तरी x + 2 = 0 असते दुसरा 2x - 3 = 0 येते दॅट इज +2 काय करा
राइट हैंड साइड ला मायनस टू होते दुसरा टू एक्स मायनस टू एक्स इज इक्वल टू थ्री येते दैट इज एक्स इज इक्वल टू थ्री बाय टू दोन आंसर मिळतो आपल्याला. समजलं सगळ्यांना? नेक्स्ट एक एक्झाम्पल लिहून घ्या. व्हाट व्हॅल्यू ऑफ एक्स मेक्स द डिटर्मिनंट व्हाट क्वेश्चन लिहून घ्यायचं सगळ्यांनी. Value of x makes the determinant makes the determinant determinant लिहून घ्यायचं आहे minus two झिरो झिरो मायनस सिक्स एक्स वन मायनस फोर झिरो मायनस वन इक्वल टू मायनस फोर. इथं काय विचारलंय आपल्याला? हा दिलेला डिटर्मिनंट मध्ये एक्स चा व्हॅल्यू आपण काय ठेवल्यानंतर आपल्याला इज इक्वल टू मायनस फोर येतोय आन्सर असं तिथं क्वेश्चन विचारलेलं आपल्याला. समजलंय क्वेश्चन? अंडरस्टँडिंग झालंय सगळ्यांना? आपण एक्स व्हॅल्यू काय ठेवल्यानंतर इक्वल टू मायनस फोर येतोय. ह्याचा अर्थ आपल्याला काय करायचं? एक्स व्हॅल्यू इथं फाइंड करायचंय. बघा आपण एक्स व्हॅल्यू फाइंड करा बघू काय येतं सांगा. सगळ्यात सोपं आहे, एका स्टेप मध्ये तुम्हाला आन्सर मिळतो ह्याचा. पण तुम्हाला थोडं हायर लेवलचा थोडं विचार करायला पाहिजे, करता यायला पाहिजे. काय विचार करायचं इथं? आपण जे डिटर्मिनंट काढतोय बघा, अजून सांगतो इकडे एक्झाम्पल. क्वेश्चन लिहून घेतला सगळ्यांनी? दिलेला डिटर्मिनंट सॉल्व करायचा आपल्याला. काय दिलंय इथं? मायनस टू झिरो झिरो मायनस सिक्स मायनस टू एक्स वन फोर झिरो मायनस वन इज इक्वल टू काय दिलंय इथं आपल्याला? फोर दिलेला आहे. इक्वल टू फोर मायनस फोर दिलंय. ठीक आहे, मायनस इज इक्वल टू काय दिलं आपल्याला इथं? मायनस फोर दिलेला आहे. मायनस फोर मायनस डिटर्मिनंट आपल्याला डिटर्मिनंट काय करायचंय? सॉल्व करायचंय. डिटर्मिनंट सॉल्व करताना आपल्याला साईन माहित आहे, प्लस मायनस प्लस येते. एकाच लाईन मध्ये सॉल्व करतो बघायचं, एकाच स्टेप मध्ये आन्सर मिळतो आपल्याला. पहिला स्टेप एक तेवढं सॉल्व करूया आपण. मायनस टू इंटू मायनस टू सिलेक्ट करा, रो आणि कॉलम ड्रॉप करा. काय राहतो इथं? एक्स वन सिक्स मायनस वन सॉरी झिरो मायनस वन येते, झिरो येते. मायनस झिरो इंटू मायनस झिरो ने मल्टीप्लाय केले सगळं झिरो होतो. इथं प्लस झिरो इंटू कुठल्याही नंबरला आपण झिरो मल्टीप्लाय केले की सगळं झिरो होतो. ठीक आहे, हे नेक्स्ट दोन टर्म आलेले, दोन्ही टर्म आलेले तरी चालते आपल्याला. डायरेक्ट त्याचा व्हॅल्यू काय होतो? इथं झिरोच होतोय. फक्त पहिला टर्म आपण डिटर्मिनंट एवढं सॉल्व्ह करायचं आपल्याला. मायनस टू इंटू डिटर्मिनंट ऑफ एक्स वन झिरो मायनस वन. कळलं की सगळ्यांना? सॉल्व्ह करायचा इज इक्वल टू तेवढा आहे ना, हे पहिला टर्म तेवढा सॉल्व्ह करायचा. काय तो सांगायचा आन्सर? मायनस टू. बघा मायनस टू इंटू एक्स मायनस झिरो येते. ठीक आहे, मायनस मायनस टू इंटू मायनस एक्स प्लस झिरो मायनस झिरो येतोय. मायनस वन इंटू एक्स आहे ना तिथं, काय झालं तिथं? मायनस एक्स येतोय. मायनस टू मायनस एक्स येते, मायनस झिरो येते. इज इक्वल टू काय येतो इथं? मायनस फोर येतो. दॅट इज मायनस टू ने ब्रॅकेट मध्ये मायनस एक्स मायनस झिरो काय येतोय? टू एक्स. दोन्हीचा मल्टीप्लाय करा, टू एक्स येतोय. इज इक्वल टू मायनस फोर येतोय आणि एक्स इक्वल टू काय करा? मायनस फोर अपॉन टू येतोय. बरोबर आहे, मायनस टू अपॉन फोर दिस इम्प्लाइज एक्स इक्वल टू मायनस टू.
असले एक्झाम्पल तुम्हाला एमसीक्यूला वगैरे विचारतील बघा, सोपं एक्झाम्पल. ठीक आहे, त्याचा आन्सर तुम्हाला काय एकाच सेकंड 10 सेकंदमध्ये तुम्हाला आन्सर सांगता येईल. फक्त डिटरमिनंट तुम्हाला फाइंड करता यायला पाहिजे आणि थोडा विचार करायचा. प्लस झिरोने पुढचा दोन डिटरमिनंट आहे ना, ते झिरोने मल्टिप्लाय केले सगळं झिरो होतं, त्यामुळे आपण लिहिलेलं तरी चालते. ते डायरेक्ट फर्स्ट टर्म तेवढं लिहून घ्यायचं आणि त्याचा डिटरमिनंट काढायचं, इज इक्वल टू -4 ने अप्लाय करायचं, आन्सर मिळतो आपल्याला शेवटी. ठीक आहे, होमवर्कला एक्झाम्पल लिहून या, 2-3 एक्झाम्पल सांगतो मी. सॉलो लिहून या, फर्स्ट टाइम झालेलं आहे. सॉलो 3-4-3 सॉरी नको, एक्झाम्पल झाल्या वाटत ते 2-3-1 कुठलं एक्झाम्पल झालं तरी सांगा. 6x2 4x-2 इज इक्वल टू 0. एक्स व्हॅल्यू फाइंड करायचं आहे, सॉल्व्ह करायचं, लक्ष ठेवा. दुसरं एक्झाम्पल लिहून घ्या. 2-3x-103-2-10 इज इक्वल टू -1, 8-2-1 एक एक्झाम्पल. हे दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करा, उद्या आपण काय करूया, नेक्स्ट पॉइंट क्रायमर टूल चालू करूया. त्याच्यात अजून एक्स व्हॅल्यू काय करायचं, कुणाला प्रॉब्लेम डाऊट येत असेल तर विचारा, मी सांगतो. ठीक आहे, ओके, स्टॉप करायचं, शेअर कर, स्टॉप करतो बघा. लिहून घेतलं सगळ्यांनी? होय सर. येस सर. येस सर. येस सर. येस सर. ओके, आणि आज कोण कोण अब्सेंट आहे बघा, आता ज्यांनी गुगल फॉर्म भरलं नाही त्यांनी ते भरून घ्यायचं. आज भरून ठेवा. आता मी दुपारच्या करणार पद अटेंडन्स घेणार आहे, त्यावेळी तिथं तुम सगळ्यांचा आन्सर, तिथं नाव दिसायला पाहिजे मला गुगल लिंकला. ठीक आहे, चालते. आता लेक्चर कुठलं आहे, तिसरं लेक्चर? इंग्लिश. थर्ड लेक्चर कुठलं आहे? इंग्लिश आहे का? इंग्लिश इंग्लिश बर, चालत. रणजित पाटील काय करतोय, माईक बंद करायचंय.